मैम मैम एक पाँच मिनट एक पाँच मिनट, ये बहुत अच्छी स्क्रिप्ट है और ये साथ में एग्रीमेंट भी है। जरा थांबाओ, खूब दमली है मी। आता जस्ट आमचं गाण्याचं शूट झालं, सलग चार दिवस झाले गाणं शूट चाललंय, नंतर या प्लीज। मैम मैम सच्ची ये स्क्रिप्ट बहुत अच्छी है, आप पढ़िए और फिर आप एग्रीमेंट साइन कीजिए जैसे आपको ठीक। अच्छा ठीक है। हेलो, अख्खा घर काळं करणारस का आता? तू झोपेत काय लहान घोडी बिडी झाली आहेस का? घर काळं करतेस ते? काय ग ताई, छान झोपले होते, फिल्मच्या अग्रीमेंट वरती साइन करत होते मी। वा वा वा, दिवसा डोळा मस्त स्वप्न बघतेस तू। इथे दोन डायलॉग बोलता येत नाहीयेत आणि स्वप्न बघता हिरोईन होणार आहे। काय ग ताई, पर पटकन तयार हो, काम आले आपल्याला। काम आले कसलं? जरा वेगळं आहे पण मस्त आहे। हे बघ, राजेश आहे ना, त्याला एका दिवसासाठी मूल हवंय, तर आपल्या सोन्याला तिथे पाठवायचंय। अच्छा, बरं हे अग्रीमेंट चेक कर आणि त्याच्यावर साइन करून घे। बर, आणि गेल्यावरती ताबडतोब पैसे आपल्या हातात पडायला हवे। पैसे नक्की मिळणार ग। चल तू, चल पटकन ये रे नंद्या। हे काय काय घराला कुलूप लावून? कुलूप कुठे गेली तुझी बायको? इथेच कुठेतरी गेली असेल, तू येणार ना, त्याची तयारी करण्यासाठी गेली असेल। अरे तयारी कसली, इथेच गेली असेल ग, काय काहीतरी खरेदी करायला। तिला माहिती होतं ना की मी येणार म्हणून, मला बाळाला बघायचं होतं। हो आई, माझ्याकडे चावी आहे ना, तू आज चल आणि आरामात बस। नाही, पहिल्यांदा मी बाळाला बघी, नंतरच मी आज जाणार। आई असं बाहेर थांबलेलं बरं दिसत नाही, ही मुंबई आहे। हे बघ, दुनियेत कुठेही गेले ना तरी तुझ्या आईमध्ये काही फरक पडणार नाही, हे तुला चांगलं माहितीये। आई माझं ऐक, तू आज चल। अजिबात ना, अरे दे मला दे, अरे माझ्या बाळा माझ्या सोन्या, किती गोड दिसते, किती आतुरतेने मी तुझी वाट बघत होते रे बाळा। या बाई कोण आहे? हळूहळू कळेला सगळं, आता चालायस ना तू, सगळ्या चौकशी एकदम नको। सहज रे, नवीन बघितलं। अग आई काय करतेस, हळू जरा हाड खिळखिळी करशील याची। अरे देशमुखांचं हाड आहे, लेचपेच नाही। आणि काय रे, एवढं मोठं मिस तुला केलं ना, मला सांगतोय। आई नमस्कार करते। उठ पोरी उठ, या मेल्या नंद्याने सगळं खोटं भविष्य सांगितलं, त्यामुळे हे सर्व घडतंय। नंद्या मी तर तुला, अग नाही ती माझा ऐक जरा। नाही नाही, तुझं पंचांग मी नाही जाळला तर तू बघ। अग लोचा आत्ती, हे ते बाळ नाहीये, बाळ बदललंय। डोळे फुटले तुझे, नीट बघ, बाळ बदललंय म्हणजे काय? अरे बाळ वाढत असताना त्याचा चेहरा बदलत असतो, एवढं सुद्धा कळत नाही तुला? तसं नाही आत्ती, पण एवढा डिफरन्स म्हणजे। नंद्या आधीच तू पुष्कळ घोळ घातलायस आणि आता अजून नको। अरे गोंधळ कसा म्हणतोस तू? अरे उंची म्हणावी तर तशीच आहे, रंग म्हणावा तर थोडासा बदललाय। नंद्या देशमुख घराण्याचा वारस आहे तो, नाव नको ठेवूस त्याला। आत्ती मी नाव नाही ठेवत आहे, पण जसं माझं भविष्य बदललंय ना, तसंच हे बाळ पण बदललंय असं मला डाऊट आहे। काहीतरी गडबड गोंधळ आहे आत्ती। चल आज चल, अजून माझा आहे। अरे माझ्या बाळा माझ्या सोन्या। नंद्या, ए नंद्या, यायला किती वेळ लागतोय? आजीनी काय आणलंय, काय आणलंय बाळासाठी दाखव, उघड ना। दे हे घे आत्ती, हे घे। अहो डोळ्याला काय लावताय? हे अग भवाने, तुला काय कळतंय? हा आमच्या कुलदेवतेचा अंगार आहे। आणि हे काय, बाळाला तीट नाही लावली, हातात काही नाही, गळ्यात काही नाही, तुम्ही काही नाही केलं बाळासाठी? तुम्हाला बाळाची काळजी आहे की नाही? नॉनसेन्स, माझ्या सोन्याला हे घे आत्ती, सोन्याची चेन आजी घालणार माझ्या सोन्यासाठी। चेन मस्त आहे। मग देशमुखांचा वारस आहे तो। काय हो, काय सारखे सारखे विसरतेस, आम्ही सगळे देशमुख आहोत ना। मध्ये मध्ये मी ऍक्टिंग विसरते ना। ही काय बोलतीये, ही बाळाला कशी सांभाळत असेल मला कळत नाही। जाऊ द्या हो, मी काय म्हणते, चेन खूपच छान आहे, सांभाळून घाला हो, पडा बिडायची। अगं मला शिकवू नकोस। अरे हे बघ, आजपासून बाळाला मी सांभाळणार, तुझी सुट्टी, जा। काय माझी सुट्टी? असं कसं शक्य आहे, पण एवढे मी इथे।
पर्डे लोचा काहीतरी बोलते उगाच आत्ती हा वाळा घे आणि उजवा पायात घाला घे आता तूही मला शिकव आले ओ लो लो मा 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 आल्याची गेल्याची रांडा मेल्याची याची त्याची ज्याची कुणाची नजर लागली असेल तर त्याचा डोळा फुटतो थँक गॉड डोळे फुटले नाहीत नाही 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 कोणाच्याला काय असत काय म्हणले काय नाही कुठे काय ये चल चल उठ 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 कशाला बसतेस तिथे इथे बाईस नंद्या नीट बघ याच्याकडे नीट बघ आता मला सांग ही बाळाची नेमकी काय भानगड आहे बाळाची आधी सांग ते बाळ आहे ना बाळ म्हणजे बघा ही गोळ घालते वाटत ते बाळ ना कॉन्ट्रॅक्ट बेबी आहे कॉन्ट्रॅक्ट बेबी म्हणजे नाही कळलं नाही हा आता मी कशी इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे तसं ते बाळ सुद्धा इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे आहो इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असतं ए कॉन्ट्रॅक्ट 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 मरू देते मला एक सरळ सांग हे बाळ राहुल आणि सोनाली या दोघांचंच आहे ना ही कॉन्ट्रॅक्ट ची काय भानगड असते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय काय चाललंय आणि काय रे नंद्या तुझा कुडमुड्या ज्योतिषी अजून मध्ये मध्ये तडमडतोच आहे का तसं नाहीये राहुल माझ्या मनात जे शंका कुशंका आहेत त्या मला मिटवायला नको का अरे मग मला विचार ना काय शंका आहे तुझ्या मनात सांग मला डायरेक्ट तुला विचार मला सांग आता ह्या बाई म्हणतायत या त्या बाळाच्या मावशी आहे आता पाटलांना एकच मुलगी आहे की नाही आणि ती तुझी बायको आहे की नाही मग ही मावशी कुठून आली अरे नंद्या इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असतं तू आधी ज्या बाईला बघितलं होतस ना तिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि तिच्या जागेवर ह्या बाईला कॉन्ट्रॅक्ट वर घेतलंय ओके नाही हो मी तेच सांगते यांना इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वरच असतं म्हणजे बघा एकाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं आलं दुसऱ्याचं संपलं की तिसरं आलं आता या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं हा आता ह्या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं येणार म्हणजे म्हणजे ह्या बाईचं त्या बाळाबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरी बाई येणार रावल्या हे बघ माझ्या बरोबर शब्दांचे खेळ कृपया करू नकोस मला एक स्वच्छ आणि मनापासून खरं खरं सांग बाळ बदललं कसं बाळ कुठे बदललं बाळ नाहीच बदललं बाळ त्याच आठव नंद्या पहिल्यांदा जेव्हा तू घरी आला होतास सोनालीच्या हातात तू बाळ बघितलं होतंस माझं बाळ बघितलं होतंस तुझा भाचा देशमुख घराण्याचा वारस त्याला बघून तुझे डोळे किती भरले होते हो भरून आले होते हो आठवलं अरे पहिल्यांदा आयुष्यात मला भविष्य चुकल्याचा आनंद झाला अरे हो ना अरे या गोष्टीवरून तुमचं लग्न सुद्धा मोडेपर्यंत आलं होतं रे केवढा विरोध आत्तीचा पण माझं भविष्य चुकलं आणि पहिल्यांदा मला बरं वाटून माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते मग आणि वहिनी आत गेली ना माझं लेकरं म्हणून मला खूप भरून आलं होतं तेच ना आता डबडब त्या डोळ्याने तू ते बाळ बघितलंस तर ते बाळ नक्की कसं दिसतंय हे तुझ्या कसं लक्षात येणार नंद्या खरे रे तू म्हणतोयस ते पटतंय मला मग पण माझ्या डोक्यात काय नाही पण माझ्या डोक्यातले विकल्प काढून टाकले पाहिजे अरे अरे आत्ती किती आनंदात आहे किती खुश आहे ती त्या बाळाबरोबर नाही नाही मी त्यात आता पुन्हा बिब्बा घालणार नाही बाबा परमेश्वरा माझ्या डोक्यातला शंका कुशंका काढून टाक सगळं सुरळीत झालं बस पटलं तुला वा 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 जास्त विचार करू नकोस रे नंद्या मी चालतो तुम्ही येत आहे मी हा चला लोचा सगळं सुरळीत झालंय पण मला खटकतंय काहीतरी